नाशिकच्या विमानसेवेला लागलेलं ग्रहण अजूनही कायम आहे. मुंबईची विमानसेवा 4-4 तास उशिरानं असते. त्यापाठोपाठ आता पुण्याची सेवाही खंडित होऊ लागली आहे. स्थानिक डेक्कन प्रशासनाच्या असहकार्यामुळे यात भरच पडू लागली आहे. हे आहे नाशिकचं विमानतळ. गेल्या 10 वर्षांपासून बहुप्रतीक्षित असलेल्या विमानसेवेअंतर्गत मुंबई नाशिक आणि नाशिक पुणे ही सेवा उडान योजनेअंतर्गत सुरू झाली. पहिल्याच दिवशी विमान विलंबानं उडालं. अजूनही हा सिलसिला कायम आहे. प्रवासी बुकिंग तर करतात पण सेवा वेळेवर नसल्यानं मनस्ताप होतो. एकंदरीत आता सगळं काही सेटल होऊनही इतक्या दिवसाचा कालावधी मिळूनही दिवसेंदिवस एअर डेक्कची सेवा ही खालावतच चालली असं मानायला हरकत नाही. कोणतीही फ्लाईट कोणत्याही क्षणी कॅन्सल होते पण त्या पद्धतीने कम्युनिकेशन केलं जात नाही. त्याच्याकडे कॉल सेंटर नाही, पुरेसा स्टाफ नाही आणि याचा सगळा परिणाम होतो प्रवाशांवर. प्रवाशांचे हातोनात हाल होतात. फ्लाईट रद्द झाल्यावर तिकिटाचा परतावाही मिळत नसल्याच्या तक्रारी होऊ लागल्यात. त्यामुळे मुंबईला जायला टॅक्सीज बरी असं नाशिककर म्हणू लागलेत. पुण्याच्या सेवेला उत्तम प्रतिसाद आहे पण स्थानिक एअर डेक्कनचे अधिकारी असहकार्य करत असल्यानं या सेवेचेही 12 वाजलेत. फ्लाईट पण अशा अचानक कॅन्सल होतात. इकडून जर कधी फ्लाईट गेलं तर तिकडून येत नाही. मग गाडी नेलेली परवडते ना लोकांना. मग जर दोन्ही बाजूनी जर कधी आलं आणि एका बाजूचं फ्लाईट कॅन्सल झालं तर इकडचे इकडून जाताना जातात आणि येताना फ्लाईट कॅन्सल, म्हणजे प्रवाशांचे फार मोठे नुकसान होते. त्यात केंद्र सरकारनं उडान योजनेअंतर्गत सबसिडी देत निम्म्या प्रवाशांची हमी घेतली आहे. मात्र असं असताना अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे नाशिकचं विमान जमिनीवरच राहत आहे. त्यामुळे तातडीनं याची दखल घेणं गरजेचं आहे. योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.